कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. कोण आहे? काको मी आहे, लेकरा. तुला असं वाटलं होतं ना की तू नेत्राला ज्यूस नेऊन दिलंस. हा, मी नेत्राला ज्यूस दिलंच नव्हतं, मी घरात होतेच नाही मम्मी कसम. हो माहितीये मला, ते ज्यूस तू दिलं नव्हतंस, ते ज्यूस तुझ्या प्रतिबिंबाने नेऊन दिलं होतं. असंच माझ्या बाबतीतही घडलंय. म्हणजे हिला असं वाटतं की मी तिच्याशी नीट बोलले नाही, पण खरं तर मी तिला भेटलेच नव्हते. बरोबर ना? नेत्रा, ह्या सगळ्या गोष्टी मी एकमेकांशी जोडून पाहिल्या आणि ह्या सगळ्यात मी एकच अर्थ निघतो, विरोचकाने त्याची ही शक्ती केतकी, फाल्गुनी आणि शेखरवर वापरली. हो, आणि कदाचित केतकी काकूंच्याच प्रतिबिंबाकडून विरोचकाला कळलं असावं किम गरोदर आहे. अरे देवा, मला तर काहीच कळत नाहीये. म्हणजे निदान आपण सगळे तरी खरे होत ना? म्हणजे आपल्यापैकी कोणी प्रतिबिंब नाहीये ना? काल रात्री जे काही घडलं त्यानंतर मला वाटत नाही की विरोचक त्याची शक्ती इतक्या लवकर वापरेल. नेत्रा, मी सांगितलं होतं ना, मी ज्यूस नाही दिलं होतं नेत्राला. मी सगळ्यांना जोर जोरात सांगत होते, कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. हो ताई, ताई खरंच खरंच सॉरी. म्हणजे आम्हाला खरंच नाही कळलं की त्या तुम्ही नव्हता. सॉरी ताई, आम्ही नाही विश्वास ठेवला तुमच्यावर. सो हॉरिबल. हा विरोचक काहीही करू शकतो. आता विरोचकाची ही शक्ती जास्त डेंजरस आहे. एक मिनिट नेत्रा, तुला तुला फाल्गुनीच्या प्रतिबिंबाने जी ज्यूस आणून दिलाय ते विरोचकाने तयार केलं होतं. तुझ्या लक्षात येत आहे का, तू घेतलेलं ज्यूस विरोचकाने तयार केलंय? नेत्रा, तू 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 डॉक्टरकडे जाणार होतीस ना? हो, अद्वै साहेब बाबांशी बोलतायत, त्यांचं झालं की आम्ही लगेच निघतो. जा तू जा, तोपर्यंत तू तयार हो जा. घरात आपलं काय ठरलंय? तू आता फक्त तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी घ्यायची. विरोचकाच्या ह्या शक्तीशी सामना कसा करायचा याचा अभ्यास मी करते. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा काळजी घ्या, आम्ही घरात नसताना खूप सावध राहा. नेत्रा, हे सगळं सोड आणि आधी लवकर जा, जा तू. येते. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.